आज आपल्याला व्हिडिओचा पाचवा दिवस आहे, म्हणजेच दिनांक 26 एप्रिल रविवार। या व्हिडिओमध्ये अरुण गोडबोले आपल्याला मृत्यूपदाच्या मार्गदर्शनासाठी या विषयात लाईव्ह व्हिडिओ आपल्याला सांगणार आहेत। कृपया काहीच वेळ अरुण गोडबोलेंचं काहीच वेळात लाईव्ह प्रक्षेपण होत आहे, कृपया आपण कुठे जाऊ नये। काहीच वेळात म्हणजे 5 वाजताच अरुण गोडबोले लाईव्ह होणार आहेत, लाईव्ह येणार आहेत, त्यामुळे आपण आपण जॉईन व्हावे 5 वाजता त्यांना। आज आपला लाईव्ह व्हिडिओचा पाचवा दिवस आहे, म्हणजेच दिनांक 26 एप्रिल रविवार। या लाईव्ह व्हिडिओमध्ये अरुण गोडबोले आपल्याला मृत्यूपत्राच्या मार्गदर्शनासाठी हा विषय आपल्याला चर्चा करणार आहेत। कृपया अरुण गोडबोले काहीच वेळात म्हणजे 5 वाजता लाईव्ह येणार आहेत, कृपया आपण कुठे जाऊ नये, त्यांना 5 वाजता आपण जॉईन व्हावे। थांबणार आहे तेच नमस्कार मित्र, रोजच्याप्रमाणे आपण आजचा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत। आवाज आपल्याला ठीक येत असे अशी कल्पना आहे मला। कृपया कोणीतरी कॉमेंट केली तर जास्त बरं पडेल, त्याप्रमाणे आवाज आपल्याला ॲडजस्ट करता येईल। आपण कालच्या भागाचा मृत्यूपत्राच्या पूर्वतयारी संबंधी काल विचार केला, आता त्याच्या पुढच्या भागात आपण जाणार आहोत। पण त्यापूर्वी एका दोन शंका आल्या, त्यांच्यासंबंधी थोडा उल्लेख करतो। एकाने असा प्रश्न विचारला आहे की नवरा आणि बायको दोघांनाही जर मृत्यूपत्र करायचं असलं तर त्यांची दोन वेगवेगळी मृत्यूपत्र न करता एकत्र मृत्यूपत्र केलं, जॉईंट विल केलं तर ठीक पडेल का, किंवा त्याला कायदेशीर काय अडचण नाही आहे ना? तर अशी काही कायदेशीर अडचण नाही आहे, दोघांचंही आपण एकत्र मृत्यूपत्र करू शकतो, जॉईंट विल ज्याला मी म्हणतो। त्यासंबंधी आपण सविस्तर विचार नंतर करू, पण थोडं एवढंच सांगतो की अशा तऱ्हेचं जॉईंट विल करता येतं आणि ते पूर्णपणे कायदेशीर आहे। त्यामध्ये त्या दोघांपैकी दोघांच्याही मालमत्तांचा उल्लेख करून त्याची कशी कशी विल्हेवाट लागेल किंवा कोणाकोणाला ते मिळेल असा उल्लेख करून ठेवता येतो। तिथली एक व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधी जो भाग मृत्यूपत्रात आहे तो भाग अंमलात येतो, मृत्यूपत्राचा बाकीचा भाग तसाच राहतो, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो राहिलेला आवाज हा दोन्हीही त्या राहिलेला भाग त्याप्रमाणे वाटला जातो, त्यामुळे अशा तऱ्हेचं जॉईंट विल पूर्णपणे कायदेशीर आहे। आता पुढचा भाग जो आपण चर्चेला घेणार आहोत, त्याचं प्रत्यक्ष मृत्यूपत्र कसं करावं हा थोडासा बराच लांबीचा विषय आहे। जितके मुद्दे आज आपल्याला 15 मिनिटात घेता येतील तेवढे आपण आज घेऊ, जर संपले नाही तर राहिलेले उद्याच्या भागात घेऊया। पहिलं म्हणजे मृत्यूपत्र हे आपण जे करू ते वैध, ज्याला कायदेशीर पाहिजे ते व्हॅलिड मृत्यूपत्र म्हणतो, असं असलं पाहिजे। आणि मग कायदेशीर मृत्यूपत्राच्या काय आवश्यकता गोष्टी आहेत ते आपण परवा बघितलं की करणाऱ्याने सक्षम मनाच्या अवस्थेमध्ये केलेलं असलं पाहिजे आणि त्यामध्ये तो सज्ञान असला पाहिजे, हाही भाग आपण त्यात बघितला। त्याचबरोबर आणखीन व्यवस्थित मृत्यूपत्राविषयी काय काय गोष्टी त्यात आवश्यक आहेत, तर त्यामध्ये ज्या निर्देश असतील ते सुस्पष्ट असले पाहिजेत, त्यामध्ये कन्फ्युजन असू नये। म्हणजे आपण काल बघितलं की प्रॉपर्टीचा उल्लेख करेक्ट असावा किंवा हे दोन्ही असावं, तर मृत्यूपत्रातल्या ज्या तरतुदी असतील त्या पूर्णपणे सुस्पष्ट असाव्यात, त्यातनं निष्काळण कुठला वाद होऊ नये अशी काळजी ते मृत्यूपत्र लिहिताना घ्यायला पाहिजे। हा पहिला भाग झाला। दुसरा भाग, मृत्यूपत्र आपण केल्यानंतर सुद्धा ते हरवू नये किंवा उद्याला कसर लागली नष्ट झाला असं होऊ नये याकरता सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे। त्याच्यावरनं असं म्हणतात की
समजा मृत्यूपत्र किंवा कुणी नष्टच केलं तर काय करणार, म्हणून त्या कॉपीज काढून ठेवाव्यात का? तर हाही मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. कॉपीज काढून ठेवायला हरकत नाही, कारण कालांतरानं एखाद वेळा काही आपत्ती आली तर मृत्यूपत्र एकच असलं तर नष्टही होऊ शकतं. पण त्याबद्दल दुसरा एक भाग आहे की जर रजिस्टर आपण मृत्यूपत्र केलं तर एखाद्याने नष्ट केलं ते किंवा चुकून झालं तरीसुद्धा रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन आपण त्या मृत्यूपत्राचा शोध घेऊ शकतो. मात्र त्याकरता आपण ते केव्हा रजिस्टर झालंय ही माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे सगळं करताना मृत्यूपत्र प्रत्यक्ष लिहिताना अतिशय विचारपूर्वक लिहिणं गरजेचं आहे. कदाचित त्याचा कच्चा ड्राफ्ट करावा, तो बघावा, तपासावा आणि मग अंतिम त्याला मसुदा पूर्ण करावा असंही करता येईल. हा भाग पहिले मृत्यूपत्राच्या मधल्या ज्या अटी आहेत त्यातल्या एक पहिला अट अशी आहे की मृत्यूपत्र लिखित स्वरूपामध्ये पाहिजे, म्हणजे लेखी मृत्यूपत्र पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या ज्या ह्याच्या ज्या आपण कंडिशन बघतोय त्याकरता एक तीन चार कायद्यांचा मी समावेश या चर्चेमध्ये केला आहे. एक म्हणजे इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे, दुसरा जनरल क्लॉजेस ॲक्ट म्हणून आहे की कुठल्या वाक्प्रचाराचा कसा अर्थ लावावा अशा संबंधी कायदा आहे जनरल क्लॉज ॲक्ट, त्याचा ॲक्ट आणि तिसरा एव्हिडन्स ॲक्ट पुराव्याचा कायदा. ह्या सगळ्याचा विचार करता जे माझ्या मनात येतं ते असं की एकतर ते लिखित स्वरूपात पाहिजे, त्याला दोन साक्षीदार पाहिजेत, त्याच्यावर तुमची सही पाहिजे, ह्या तर मूलभूत अटी झाल्या. आता तोंडी मृत्यूपत्र चालेल का? एखाद्या माणसाने आपल्या मोठ्या मुलाला सांगितलं किंवा बायकोला सांगितलं माझ्या मृत्यूपत्र असं असं करा, तर त्याला व्हॅलिडिटी येत, कायदेशीर व्हॅलिडिटी येत नाही. पण ह्या लिखित मृत्यूपत्रच पाहिजे ह्याला एक मोठा अपवाद आपल्या कायद्यातच केलेला आहे. तो अपवाद असा आहे की जर समजा कुठलाही सैनिक म्हणजे त्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यातला कुठलाही माणूस युद्धाच्या किंवा अन्य कारवाईत असेल, ज्याला आपण लष्करी कारवाई म्हणू, तर अशा कारवाईच्या काळात त्यांनी तोंडी सांगितलेला मृत्यूपत्रसुद्धा व्हॅलिड धरला जाईल. त्यालाही अशी कंडिशन आहे की लेखी मृत्यूपत्र केलं आहे त्याने पण सही करायची राहिली आहे, पण त्याला दोघांच्या समक्ष केलेलं आहे तर ते ग्राह्य धरलं जाईल. मृत्यूपत्र लिहिता लिहिताच काही झालं आणि पुढं तो लिहू शकला नाही त्याच्या हस्ताक्षरात आणि तो मेला, तरीसुद्धा सही राहिली असली तरी ते ग्राह्य धरलं जाईल. काही वेळा त्यात असंही होऊ शकतं की त्याला ते पूर्ण स्वतः लिहिताच येत नाही, तो तोंडी सांगू शकतो. अशा वेळा त्याने तोंडी सांगितलं दोन साक्षीजणांच्या समक्ष तर ते सुद्धा मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जाईल अशा तऱ्हेचा नियम केलेला आहे. अनेकदा अशा तऱ्हेचे मृत्यूपत्र जेव्हा कोर्टात वाद होतात तेव्हा हा निर्णय करायची वेळ येते, मात्र त्याला त्यांनी एक अपवाद केला आहे की ही कारवाई जी चालू असेल ज्यात तो गुंतला आहे तेव्हा ती संपल्या आल्यानंतर ती संपली, समजा आज 1 मार्चला ती कारवाई संपली तर तो एक परत आला बॉर्डरवरनं किंवा कुठं चालू असेल तिथून, तर त्या आल्यानंतर 30 दिवसपर्यंतच अशा तऱ्हेच्या मृत्यूपत्राची व्हॅलिडिटी राहील. म्हणजे 30 दिवसात ते रेग्युलर लेखी मृत्यूपत्र केलं पाहिजे असं कायदा सांगतो, त्यानंतर हे पहिलं असं असलेलं मृत्यूपत्र व्हॅलिड धरलं जाणार नाही. स्वाभाविक आहे की आघाडीवरती असलेल्या सैनिकांना हे सगळं उपलब्ध असणार नाही म्हणून. आता सर का आपला सध्या कोरोना चालू आहे म्हणून विषय माझ्यामध्ये आला की ही एक तरीची कारवाई चालू आहे ना, म्हणजे अशा कारवाईमध्ये काही ठिकाणी सैन्य अर्धसैन्य बरं सुद्धा गुंतलेलं आहे, तर ही कारवाई धरली जाईल का? किंवा आता हा डाऊटफुल मुद्दा आहे, केव्हा तरी पुढे अशात दुर्दैवानं कालच मुंबईत 2 कॉन्स्टेबल्सचं निधन झालंय, अशा तऱ्हे अशा वेळेला काय होईल हा एक वेगळा पुढे करायचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. कारण कायदा करताना कोरोना वगैरे असलं काही तेव्हा कल्पना होती की अशा तऱ्हेची महामारी येईल अशा तऱ्हेची कल्पना नसणार. खरं तर प्लेग वगैरे येऊन गेले ते, पण तरीसुद्धा अशी परिस्थिती तेव्हा नव्हती, त्यामुळे हा एक मुद्दा नंतरच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा ठरेल असं मला वाटतं. आता पुढचा मुद्दा तो मृत्यूपत्राला कागद कुठला घ्यावा, त्यासंबंधी कायद्यात काही बंधन नाही. साधा कुठलाही अगदी आपण वहीचा कागद घेतलात किंवा बाजारात मिळणारा कोरा कागद आणला तरी चालेल, पण तो टिकणार ह्या दृष्टीनं माझ्या मते जाड कागद किंवा ज्याला आपण अकाउंट बुक्स करता कागद वापरतो
हिरवट रंगाचा असतो, ज्याला आपण लेझर पेपर म्हणतो, तशा तऱ्हेच्या कागदावरती ते लिहिलेलं चांगलं, स्वहस्ताक्षरात लिहिलेलं जास्त चांगलं, कारण त्यामुळं आपोआपच त्याला एक ऑथेंटिसिटी येते, अधिकृतता येते. पण ते शक्य नसलं, हात कारपत असला, तर त्या एका दुसऱ्याकडनं सुद्धा आपण लिहून घेऊ शकतो किंवा आता टाईप करू शकतो, DTP करू शकतो, हेही सुद्धा चालू शकतो. पण त्याला कागद हा घ्यावा. असा एक प्रश्न विचारला केला, स्टॅम्प आवश्यकता आहे काय? मृत्यूपत्र सहसा काय की स्टॅम्प म्हणलं म्हणजे आपल्याकडे एक डोक्यात अधिकृत असा एक शिक्का आपोआप तयार होतो. तर स्टॅम्पची आवश्यकता मृत्यूपत्राला नाही. त्या प्रॉपर्टीची किंमत किती असली तरी सुद्धा स्टॅम्पची आवश्यकता नाही आहे. याच्यावरती एक किस्सा, माझ्याच विवेकाचं मृत्यूपत्र तयार करतो, त्याला ड्राफ्ट वगैरे आमचा तयार झाला आणि त्याला म्हणलं आता जाऊन चांगले लेजर पेपर काय रोज आपण घरी ठेवत नाही, मी ठेवत नाही ऑफिसमध्ये, चांगले अमुक ठिकाणी जा पेपर मार्कमध्ये आणि चांगले एक अर्धा डझन लेजर पेपर घेऊन ये, त्याच्यावरती आपण लिहून घेऊ तुझ्याकडनं. तो गेला आणि थोड्या वेळाने तेव्हा 5 रुपये स्टॅम्प मिळायचे स्टॅम्प पेपर, तो 5 रुपयाचे 6 स्टॅम्प पेपर घेऊन आला. अरे म्हणलं काय आहे? म्हणलं त्या कागदाला 20-22 रुपये पडत होते, 30 रुपये ते स्टॅम्प पेपर आले, मग ठीक आहे त्याच्यावरती देऊया. पण चांगला कागद तो असावा जो टिकेल काळाच्या ओघामध्ये, असा कागद असावा. दुसरी गोष्ट, शक्यतो पाठपोट लिहू नये. काही वेळा काय होतं की कागदाला अक्षर फिसकटलं जातं, पाठपोट शक्यतो लिहू नये. नंतर शाईनी लिहावं का बॉलपेननी चालेल का टाईप केलं, मग असे म्हणलं त्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीने चालेल, बॉलपेननी सुद्धा चालेल. एक काळ आपल्याला आठवत असेल की आमच्या पिढीने सुद्धा सुरुवातीला डवती आणि टाक होते, मग पुढे फाउंटन पेन झाली, नंतर बॉलपेन झाली, पण तरी सुद्धा कित्येक दिवस बॉलपेननी लिहिलेला चेक बँका स्वीकारत नसत, आता बॉलपेननी स्वीकारला जातो. पण त्यामुळं काळजी एकच की ती शाईसुद्धा पुसट होऊ नये. बहुतेक वेळा आपण असं बघतो की बॉलपेनची शाई खूप वेळा काही काळाने पुसट होत जाते. आता पेन असणं दुर्मिळच आहे, त्याच्यामुळे टाईप केलेलं बरं, DTP केलेलं जास्त चांगलं. हाताने लिहायचं झालं तर शाई कुठली पाहिजे असाही केवळ प्रश्न आला, कुठली शाई चालेल. शक्यतो म्हणजे अगदी तुम्हाला भगवा पाहिजे असला तर भगवी शाई सुद्धा चालेल, हिरवा पाहिजे असला हिरवी शाई सुद्धा चालेल, आणि काय कुणाला अतिशय प्रेमानं लिहायचं तर गुलाबी शाई सुद्धा चालेल, त्याला काही हरकत नाही. पण ती शाई टिकेल वर्षानुवर्षे अशा तऱ्हेची असावी, एवढी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. ते लिहिताना किंवा DTP करता सुद्धा 2-3 पथ्य पाळणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे त्याला एक मार्जिन असलं पाहिजे, कारण कुठेही ते फाईल या लावताना किंवा हे करताना रिझनेबल समास ते लिहिताना सोडला असला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते लिहिताना वेगळे परिच्छेद असावेत, एखादा पहिला विषय संपल्यानंतर दुसरा परिच्छेदाने तो सुरू व्हावा, म्हणजे त्यायोगे अर्थ स्पष्ट व्हायला मदत होऊ शकेल. नाही तर सलगच तुम्ही लिहिलात ते 3-4 पानं असतील तर त्यातनं क्लिष्टता वाढायची शक्यता असते. नंतर मग त्या पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे हे लिहिताना काळजी घ्यावी की मध्ये कुठं मोकळी जागा सुटत नाही आहे, ओळीन अक्षर यावी. समर्थांनी पूर्वी म्हणलंय ना, ब्राह्मणे घडसून अक्षर करावे सुंदर, त्यात असं म्हणलंय की ओळी म्हणजे अशा एका मागोमाग लिहिलेल्या असाव्यात, तसं मध्ये कुठली गॅप असू नये, कारण त्यामुळं कसा तरी इन्सर्शनला किंवा त्यात मोकळ्या जागेत काही लिहायला दुसऱ्या कोणाला जर वाईट हेतून लिहायचं असतं तर ते जागा मिळू नये, हा त्याच्या मागचा हेतू आहे. नंतर पुढला भाग असा की त्याची शैली काय असावी, म्हणजे परखड भाषेत लिहावं का अलंकारिक भाषेत लिहावं, तसंही चालतं, त्याला काही हे नाही. लोकांना लिहिताना पण शक्यतो कन्फ्युजन होणार नाही, अर्थासंबंधी गोंधळ उडणार नाही, अशा तऱ्हेची सुस्पष्ट शैली असावी, एवढंच म्हणता येईल. मृत्यूपत्राचा प्रारंभ कसा करावा, ज्याला एक आपण समजतो प्रीअम्बल आहे, म्हणजे उपोद्घात आहे असं, तर नॉर्मली कुठल्याही मृत्यूपत्राची सुरुवात इंग्लिश असो मराठी असो की मी अमुक 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 वयवर्षी अमुक राहणार, आज रोजी या अमुक तारखेला मनाच्या उत्तम अवस्थेत असताना खालीलप्रमाणे मृत्यूपत्र लिहून ठेवत आहे, हा पहिली सुरुवात. त्यानंतर मग प्रश्न येतो की त्याच्या पुढं आपला थोडा इतिहास लिहावा का, जो मृत्यूपर्यंत करतो त्याने, तर लिहायला हरकत नाही, कारण त्याचा एक भाग असा आहे की आपल्या कुटुंबाचे पूर्वसंस्कार, पूर्वेतिहास,
आपलं लहानपण, आपल्याला पत्नीने दिलेली साथ किंवा पतीने दिलेली साथ, त्याचबरोबर इतर कुणी केलेली असलेली मदत, त्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करता येते. आयुष्यात काही एखादा आपण काही महत्त्वाचा निर्णय घेतला असतो तेव्हा कुणी सहाय्य केलं हेही त्यात उल्लेख करता येतो. अशा तऱ्हेने थोडक्यामध्ये ते लिहायला करा, कारण पुढच्या पिढ्यांना आपलाही इतिहास एका तऱ्हेनं मला असं वाटतं की तो आपण जे आयुष्य जगलो त्या काळाचा डॉक्युमेंटेशन ते होतं, दस्तावेज तयार होतो. त्यामुळे अशा तऱ्हेचा प्रियांबलमध्ये पूर्वेजी असायला काही हरकत नाही, मात्र फार पल्लाळीक नको. जे लोकांनी खूपच कर्तृत्व गाजवलेलं आहे अशा काही नेत्यांची जी मृत्यूपत्र आहेत ती खूप आदर्श गणली जातात, आणि कारण त्यामध्ये त्यांचं एकूण राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान आणि त्यांचे स्वभाव विशेष प्रतीत होत असतात. पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत, त्यामुळे फार पल्लाळीक न करता पण थोडक्यामध्ये पुढच्या पिढीला ही मागची माहिती व्हावी, इथपर्यंत ते जरी असलं तरीसुद्धा हरकत नाही, कारण हाही पुढच्या पिढीला इतिहास माहीत होणं आवश्यक असतं. आणखीन बरेच मुद्दे याच्यामध्ये आहेत, आत्ता एका एका दिवसात ते आत्ता संपणार नाही आहेत, म्हणून मी आज इथंच थांबायचं ठरवतोय. कारण ते कसं आहे की सगळं एकदम सांगितलं तर ते पटकन आकलनाला अवघड होतं, हे काही लेखी नाही आहे, मला परत परत ऐकायला लागेल. आणि संपूर्णपूर्वी असतात परत सांगतो की लोक विचारत आहेत, आज त्या जॉईंट बिल संबंधी एकाने विचारलं, आणखीन एकाने विचारलं की मग कुणाकडे जाऊ, हे मला करायचं, म्हणजे वकिलाकडे जा किंवा पायसले मिश्वा करून दे, तोही मुद्दा नाही. पण याचं एक महत्त्वाचं एक सांगण्यापूर्वी आधी तुम्हाला एक सांगू ठेवतो की सकाळी 10 ते 11 वेळेत आपण मला फोन करू शकता. माझा फोन नंबर 9820 16 16 299, किंवा मेल करू शकता arun.godbole009@gmail.com. मृत्यूपत्राचं महत्त्व मी सुरुवातीला सांगितलं किंवा गरज काय, अनेकदा सुशिक्षित माणसांनी ते महत्त्व पटत नाही. पण त्याचा एक किस्सा नुकताच 1-8 महिन्यापूर्वी माझ्याच बाबतीत मला अनुभव आला, तो एक थोडा गंमतशीर आहे, तो सांगतो आणि मग हा भाग संपवतो. मला एक दिवस फोन आला, मी 32 शेळ्याच्या जवळून बोलतोय आणि मला मृत्यूपत्र करायचं, तुमची वेळ मला पाहिजे, केव्हा येऊ? तर म्हणलं केव्हाही या तुम्ही, रविवारी या, रविवारी या सकाळी 9 ते 11 दरम्यान या, आणि त्या फक्त यायच्या आधी कळवा. म्हणजे कोणतरी बागायतदार वगैरे असेल येईल, आपलं येईल, तर काय हरकत नाही, आपलं काय व्यवसाय आहे, चांगलं मृत्यूपत्र करून देता येईल. परत एक 8-15 दिवस काहीच फोन आले, परत 15-3 आठवड्यांनी फोन आला की म्हणला मी असा असा बोलतोय आणि मग मी उद्या रविवार येतं येऊ का सकाळी? तर म्हणलं या काय हरकत नाही. मीला गाडी बिडी घेऊन कोणतरी सकाळी येईल 9-10 वाजता. प्रत्यक्षात 10:30 सुमारा मला फोन आला त्यांचा, म्हणजे मी SC स्टँडवरती आलो आहे आणि तुमच्या घरापाशी यायला काय बस आहे का? मी सातारला काय नेहमी पहिल्यांदाच येतो. म्हणलं बस नाही आहे बाबा, तुम्हाला आता या सातारात गरमीमुळे बस बंद आहे, तुम्हाला रिक्षा करून यायला गेलं त्या 30-40 रुपये पडतील. नाही म्हणलं चालत आलं तर किस्त लांब आहे. म्हणलं चालत तर कसं लांब आहे, म्हणजे 1.5-1 मैल तरी पडेल, बसने रिक्षाने तुम्ही आला तरी हरकत नाही. मी रिक्षाने आला, लेंगा शर्ट साधारणपणे 65-70 मनुष्य होता, चांगला वेल बिल्ट होता. आला, बसला, पाणी बिडी प्याला. हां, एक सांगायचं राहिलं की त्यांनी मला आदल्या दिवशी विचारलं होतं की वकील साहेब तुमची फी किती? तुम्हाला फीचं काही नाही, तुम्ही आल्यानंतर बघूया ना, आपण जेव्हा मृत्यूपत्र करू तेव्हाच फीचं प्रश्न आहे. नाही पण मला तरी पण सांगून ठेवा. आता काय सांगणार फी मी? म्हटलं काही नाही, तुम्ही द्याल ते हरकत नाही, काही द्या. नाही तसं नको म्हणलं. मी म्हटलं असं आहे, तुम्ही काही दिलं नाहीत तरी मला चालेल. बरं बरं म्हणलं मी, येतो त्यापर्यंत तो आला सकाळी. ती माहिती सांगितली, माझ्यात एक दीड एकर जमीन आहे, कोल्हापूरला घर आहे दुमजली, आणि एक वडाप टॅक्सी चालवत, महेंद्रची जीप आहे. म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला मुलं किती वगैरे सगळी माहिती घेतली. म्हटलं फारसं काही नाही आहे, तुम्ही मुलांना आत्ता घर आहे ते बक्षीस करून टाका, बाकीचा प्रश्न नाही, मोठी अगदी तापडतोब विल करायला पाहिजे गरज नाही. नाही म्हटलं मी, माझं थोरलं पुरुग जरा आगाव आहे, म्हणजे ग्रामपंचायत माझ्या घरावर त्याचंच नाव लावून आलं होतं, माझं दुसरं पोरगं आहे ते जरा
मानसिक खचलेला आहे, त्यामुळं मला काळजी वाटते, ते आता करायचंच मी। म्हणलं ठीक आहे, मग ती माहिती मी घेतो। नाही म्हणलं मी कच्चं करून आलं आहे तुमचं पुस्तक असं। आता मला पण म्हणलं तुम्ही कुठलं गाव कुठलं तुमचं? तो म्हणला 3200 पुढं 31-35 किलोमीटर गेलं की तिथनं आमच्या गावचा रस्ता फुटतो आणि पुढे 3-4 मैल चालत गेलं की आमची वाडी लागते, शिंदेवाडी कसं काय त्या नावा। मला कुतूहल वाटायला लागलं, म्हणलं तुम्ही मग आला कसे? याला गावातनं निघालो, सडकेपर्यंत यायचं म्हणजे 3-4 किलोमीटर चालायला लागतं, पण कोणतरी एक मोटरसायकलवाला भेटला दूधवाल्याचा, त्याच्या बाजूला बसून तिथपर्यंत आलो। तिथनं बस निघालो कराडला, तिथं बसनी कराडपर्यंत आलो आणि मग साताऱ्याला आलो। म्हणून आता मला सगळं ते सगळं बघितलं, तर म्हणलं मी करून आले कच्चं बस सुद्धा, त्याचंही मला असं वाटलं किती शिकलाय। तर म्हणलं मी नाही, माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे, मग सुद्धा आता मग त्या दुरुस्ती वगैरे मी काय करून दिले, असं असं करायला पाहिजे। आता म्हणलं हे परत घेऊन केव्हा येऊ? मी म्हणलं परत घेऊन कशाला येत आहे? कारण त्याच्यापूर्वी त्यांनी मला काय विचारलं की आता इथनं परत जायला गाडी करायला किती वाजता आहे? म्हणलं काय करायला सारखी गाडी आहे, तुम्हाला केव्हा मिळेल? नाही म्हणलं काय आहे, कराडहून मला पुढली गाडी गाठायला लागेल, आणि त्याच्यापूर्वी म्हणला बायकोनं घरातनं मला जरा शिरा बांधून दिला आहे, कारण बाहेर खायचं म्हणजे परत महाग पडतंय। माझं कुतूहल आणखीन वाढलं, म्हणलं हे सगळं झालं आता तुम्ही असं झाला, मला हेल्पटाही मारू नका, पत्ता माझा आहे तुम्हाला देतो, त्यावर तुम्ही तुमचं केलं कच्चा मसाला मला परत पाठवा, मी ओके करून परत पाठवून देईन, तुम्ही करा। आणि मग मला कुतूहल निर्माण की माझं पुस्तक मृत्यूपत्र गरज आणि मार्गशीर्ष पुस्तक मी लिहिलं, त्या 4-5 आवडत त्याला तुम्हाला उल्लेख केला हे ते पुस्तक। तर म्हणलं अरे तुला हे पुस्तक मिळालं कुठं? कारण तू राहणार शिंदेवाडी। नाही म्हणलं आमचे एक पाहुणे मुंबईला आहेत, त्यांच्याकडं त्यांना काहीतरी करायचं होतं म्हणून वकिलाकडे गेले, ते पुस्तक त्यांनी मुंबईत विकत घेतलं होतं। ते काम झाल्यावर मला म्हणले पाहुणे तुम्हाला घेऊन जाऊ उपयोग होईल वाचायला, म्हणून मी घेऊन आलो। मला खरोखर आश्चर्य वाटलं, म्हणजे आपल्याला असं म्हणतो की लेखन हे अक्षर वाङ्मय आहे, मी कुठं ते शिंदेवाडी, कुठं मी सातारा, कुठं मुंबई, आणि त्या बारक्या खेडेगावसुद्धा हे पुस्तक पोचलं, ते वाचून त्या माणसाला मृत्यूपत्र करायची इच्छा झाली, हे मला आणखी विशेष वाटतंय। तेव्हा मंडळी की काही वेळेला सुशिष्टांच्यापेक्षा अर्धवट कमी शिकलेली माणसं जास्त व्यवहार चतुर असतात काय, असं मला वाटायला लागलं। एनिवे आज आपण इथेच थांबूया, उद्या संध्याकाळी 5 वाजता परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार।